विद्यार्थी मित्रांनो, या एपिसोडमध्ये आपण पोत निर्मिती टेक्चर टेक्निकचा उपयोग करून संकल्पचित्र एक क्रिएटिव्ह आणि सुंदर कसं बनवू शकतो त्याचा अनुभव घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीचा जो एपिसोड आहे त्यामध्ये आपण विविध घटक म्हणजेच भेंडी, बटाटा, विविध झाडांची पाने, इयरबड, पेन, त्यानंतर रिकामा कागदी ग्लास, गोणपाट आणि चुरगळलेला कागद हे घटक वापरून विविध टेक्चर्स पोत निर्मिती केली. ती पोत निर्मिती चित्रात कशी वापरायची हे आपण इथे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक फुलदाणीचा आकार इथे काढलेला आहे आणि त्या फुलदाणीच्या आकारामध्ये आपल्याला हे सर्व टेक्चर्स घ्यायचे आहेत. या पद्धतीचा फुलदाणीचा आकार काढून त्याला मी एक पिवळा रंग दिलेला आहे आणि तो पिवळा रंग देत असताना कडेला तो डार्क केलाय आणि मध्ये फिकट ठेवलाय. आता इथे मी फक्त काळा रंग वापरतोय, तुम्ही वेगवेगळे रंग वापरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईकही करा. विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमधील तिसरा पेपर संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन, या डिझाईनसाठी आजचं हे पोत निर्मितीचा जो व्हिडिओ आहे, आजचा हा जो एपिसोड आहे तो अत्यंत असा उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मी काही ब्रशच्या मदतीने इथे लाईन्स ओढत आहे या पद्धतीने. आणि याच्यामध्ये आपण इयरबडच्या मदतीने काही छाप घेत आहोत. या पद्धतीने त्यानंतर हा जो ग्लास आहे, ग्लासच्या मी कडेला असा कलर लावलाय. या पद्धतीने असा बरोबर मधोमध असा छाप घेतलाय. या पद्धतीने आता भेंडी घेतोय मी आणि भेंडीच्या मदतीने यावर छाप घेतोय पहा. या पद्धतीने आता काही जे पानं आहेत माझ्याकडे, पानाला मी रंग लावलाय. पानाचे असे आपण छाप घेत आहोत या पद्धतीने. त्यानंतर हा जो बटाटा आहे याच्या मी जरा वेगळ्या प्रकारचे यावर काप घेतले, डिझाईन केले पहा. अशा पद्धतीने इथे अजून वेगळा काप घेतलाय. आता इथे आधीचा आपल्याकडे जो त्रिकोणी काप आहे तो इथे छाप घेतलाय. त्यानंतर असा चौकोनी छाप, त्यानंतर पेनचा इथे उपयोग करायचा आहे. अशा पद्धतीने त्यानंतर पेनच्या या छोट्या भागाचा हा जो चुरगळलेला कागद आहे तो वापरण्याआधी पण थोडा याला असा एक रफ कागदाला असं आपल्याला कर्व करून घ्यायचा आहे, म्हणजेच इथे असा मांडण्यासाठी.
त्यानंतर मध्ये आपण या गुणपटाला कलर लावत आहोत. त्याच्या मध्ये असं छाप घेत आहोत या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण विविध या पोत निर्मितीचा उपयोग करून हे डिझाईन क्रिएटिव्ह असं तयार केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिझाईन मध्ये तुम्हाला जर वाटलं एक दोन ठिकाणीच आणि एक दोन घटकापासूनच आपल्याला टेक्चर द्यायचे आहे तसं पण करू शकता. इतके घटक वापरायची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीच्या विविध घटकांपासून टेक्चर घेऊन पहा. ते संकल्प चित्रामध्ये डिझाईन मध्ये आधी प्रॅक्टिस करते वेळी वापरून पहा. ऐन वेळेस प्रयोग करू नका. म्हणजेच ज्यावेळेस तुमचा पेपर आहे आणि पेपरच्या दिवशी तुम्ही हे घटक कधीच वापरलेलं नाही आणि ऐनवेळेस तुम्ही प्रयोग करायला गेलात तर तुमचा प्रयोग फसू शकतो, म्हणजे तुमचं चित्र खराब होऊ शकतं. त्यामुळे आधी करून पहा, प्रॅक्टिस करा, वापरून पहा आणि मग फायनल पेपरला तो वापरा. इथे मी फक्त ब्लॅक कलर वापरलाय. इथे तुम्ही अनेक वेगवेगळे रंग तुमच्याकडे जेवढे आहेत त्याचं कॉम्बिनेशन कंपोजिशन छानपैकी करून सुंदर क्रिएटिव्ह डिझाईन तयार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.